गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर यानंतर पुढच्या महत्वाच्या बातमीकडे ती म्हणजे आज मुख्यमंत्री कोरोना उपाययोजनांचा हो आढावा घेणार आहे आणि त्या संदर्भात आज दुपारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष त्यामुळे आता या बैठकीकडे लागलेलं आहे कारण राज्यभरामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये रुग्णांमध्ये वाढ आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री कोरोना उपाययोजनांचा आज आढावा घेणार आहेत राज्यातल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत यानंतर बातमी आहे नागपुरातली कारण नागपूरमध्ये सुद्धा कोरोनाचा फैलाव जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे नागपूरमध्ये काल दिवसभरामध्ये कोरोनाग्रस्तांचे एकशे पंचवीस कोरोनाग्रस्त नवे आढळलेले आहेत त्यांची नोंद झालेली आहे त्यामुळे मुंबई पुणे ठाणे या पाठोपाठ आता राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजार सातशे चौऱ्याहत्तरवर जाऊन पोहोचली आहे तर काल शहरात पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूसुद्धा झाला आहे आणि आत्तापर्यंत कोरोनामुळे पंचेचाळीस रुग्णांचा बळी गेला है। तर जवळपास एक हजार सातशे त्र्या तेहत्तीस रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सुद्धा तीनशे जणांना तीनशे आरोपींना कोरोनाची लागण झालेली आहे नागपूरनंतर ना पुण्यातली बातमी आहे कारण पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासन मोठ्या तत्परतेनं कार्यरत आहे मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आता कंबर कोसली आहे कारण ते पालकमंत्रीसुद्धा आहेत तिथले त्यामुळे शुक्रवारी पुण्यात त्यासाठी खास बैठक आयोजित करण्यात आलेली होती विशेष म्हणजे या बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पुण्यात पाचारण त्यांना करण्यात आलं होतं मुंबईमध्ये कोरोनावर लगाम लावण्याचं चहल बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरले त्यामुळे मुंबईत कोरोनाची साथ नेमकी कशी आटोक्यात आणली याचे त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांना धडे दिलेले आहेत सविस्तर माहितीसाठी जाऊयात पुण्यातून चंद्रकांत फुंदे यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट चंद्रकांतकडे जाणार आहोत चंद्रकांत आपण पाहतोय पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई पॅटर्नची मदत घेतली जाते आणि म्हणूनच मुंबईचे पालिका आयुक्त त्यांना पुण्यात खास पाचारण करण्यात आलं होतं काय सविस्तर माहिती आहे हो मनाली काल पुण्यामध्ये व्ही आय पी रेस्ट हाऊसला अजित पवारांनी बैठक घेतली खरंतर दौरा अजित पवारांनी आधी अधिकृत ठेवला नव्हता पण नंतर त्यांनी दुपारी खास मुंबई आयुक्त इकबाल सिंग चहल यांना म पुण्यात बोलून घेतलं आणि पुण्यातले जे सतरा अठरा अधिकारी आहेत जे कोरोनाचं सगळं नियंत्रण आणि कोऑर्डिनेशन करतात की पुण्यातले सगळे आय एस अधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांनी तिथं मुंबईत कोरोना कसं कंट्रोल केलं याचं प्रेझेंटेशन दिलं इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईचे म मनपा आयुक्त यांनी आणि त्यानुसार त्यांनी एक त्रिसूत्री सांगितली की कोरोना कसा कंट्रोल करायचं एक पहिलं म्हणजे टेस्टिंग आणि ट्रेसिंग दुसरं उपचार आणि उ त्याचे लगेच रुग्णांचं कोऑर्डिनेशन आणि तिसरं रुग्णांचं विलिनीकरण आणि एक पर्यायी व्यवस्था मुंबईत आत्ता पद्धत अशी आहे रुग्णांना ॲडमिट करण्याची अगदी खाजगी रुग्णालयामध्येही मुंबईमध्ये कुणाला ॲडमिट करायचं कुणाला बेड द्यायचं याची प्रायोरिटी याचे अधिकार हे पालिका ठरवते पुण्यात ते अद्याप नव्हतं पुण्यात तसं ॲप आणि ऑनलाईन डॅशबोर्ड तयार केलं होतं पण त्याचा कुणाचंच कुणाला मिळणं होतं पालिकेलाही कळत नव्हतं आणि त्या खाजगी रुग्णालयान कळत होतं त्यामुळं रो अनेकदा बेड असूनही मिळायचे नाहीत पर्या आपल्याला माहिती आहे एका शासनाचा मृत्यू झाला या सगळ्या गोंधळामुळं म्हणून पुण्यातच हा मुंबई पॅटर्न राबवला जाणार आहे पुण्यातला डॅशबोर्ड आता पालिका ताब्यात घेईल विशेषतः कलेक्टर याच्यावर सगळं नियंत्रण ठेवतील आणि कुठल्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याचं सगळं ऑनलाईन सगळं कोऑर्डिनेशन केलं जाईल आणि कुणाला कुठे ॲडमिशन द्यायचं हे सुद्धा आता आरोग्य यंत्रणात ठरवणार आहे प मुंबईच्या धर्तीवर आपण अपेक्षा करूयात की कोरोनाचं संक्रमण जे आहे ते रोखण्यास मदत होईल कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल पुण्यातल्या सगळ्या घडामोडी अपडेट्स चंद्रकांत जाणून घेत राहणार आहोत तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आणि यानंतर वळूयात पुण्यातल्याच बातमीकडे कारण पुण्याचा ऐतिहासिक वारसा असलेलं फर्ग्युसन कॉलेजचं जे हॉस्टेल आहे त्याचं आता कोविड सेंटरमध्ये रूपांतरित केलं जाणार आहे कारण पुण्यामधली कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि अजूनही काही नवीन सहा ठिकाणं आहेत या सहा ठिकाणांना क ती या ठिकाणीसुद्धा कोविड सेंटर उभारली जात आहेत त्याचंच एफ सी कॉलेजच्या हॉस्टेलमधून सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेनं आत्ता आपण ही जी पाठी पाहतोय ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या खोलीमध्ये राहिले फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलच्या त्या सतरा नंबर खोलीसमोरच आहोत आपण ही खोली दाखवण्याचं कारण अशासाठी आहे कारण आता हेच हॉस्टेल कोविड सेंटर म्हणून तयार केले जाणार आहे पालिकेतर्फे पालिकेने याचा जा कब्जाही घेतला अर्थात ही दामोदर सावरकरांची खोली मात्र दिली जाणार नाही अशी आपल्याला माहिती मिळते पण बाकीची अशीच एफ सी कॉलेजची अशी तीन चार हॉस्टेल ही सगळी कोविड सेंटर म्हणून पालिकेने ताब्यात घेतली आणि आपण पाहू शकतो इथे सगळी साफसफाई केलेली आहे असं हे एक नंबर हॉस्टेलनंतर अशा आणखी तीन चार हॉस्टेलची सगळी पूर्ण साफसफाई केली आणि येथे तीन दिवसात इथं सगळं कोविड सेंटर उभारलं जाईल आणि इथं सगळे कोरोना पेशंटला ठेवलं जाईल मी खरं तर पहिल्यांदाच फुर्गुसन कॉलेजला एक ऐतिहासिक वारसा आहे सावरकर इथं राहून गेलेत अनेक दिग दिग्गज इतिहास इतिहासपुरुष या सगळ्या वास्तूला वारसा आहे तेच वास्तू आता कोविड सेंटर म्हणून उपयोगात आणली जाणार आहे आपण पाहू शकतो इथे सगळ्या रूमची साफसफाई सुरू आहे बेड टाकलेले आहेत तीन साधारण दोन पेशंट असतील तीन बेड असतील सोशल डिस्टन्स पाळून हे असं चार हॉस्टेल म्हणजे साधारण एकट्या एफ सी कॉलेजमध्ये साधारण तीनशे चारशे किंवा सहाशे म्हणजे जशी गरज असेल त्याप्रमाणे कोविड पेशंट ठेवले जातील हे एकटंच हॉस्टेल नाही तर अशी पुणे शहरातली एकूण पाच सहा कॉलेजेसची बाकीच्याही कॉलेजेसची सगळी हॉस्टेल ताब्यात घेतले आणि ती सगळी ताब्यात घेतली तब्बल सहा महिन्यांसाठी म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा निघू शकतो की सहा महिने जर ही हॉस्टेल पालिकेच्या ताब्यात असेल ॲज अ कोर, क्वारंटाईन सेंटर म्हणून कोविड सेंटर म्हणून म्हणजेच कॉलेजेस उघडणार की नाही याबाबत थोडी शासनता आहे आणि हे ही फक्त हॉस्टेल नाही तर एसआरए बिल्डिंग जे आहेत तयार बांधून तयार आहेत त्याही पालिकेनं ताब्यात घेतल्यात लो लोहगावची असेल किंवा इतर आणखीन भागातले आणि सध्या पुण्यामध्ये चौदा कोविड सेंटर तयार आहेत जे चालू आहेत कार्यान्वित आहेत तिथं साधारण पाच हजार पेशंट आहेत पण अजून पालिकेला कॅपॅसिटी वाढवली दहा हजारापर्यंत कोविड को कोविड को, रुग्णांची संख्या वा सगळी लागू शकते वाढलेली येईन फक्त म्हणजे आज विचार केला तर बारा हजार पेशंट आहेत ॲक्टिव्ह म्हणून हे सगळे कोविड सेंटर आता वीस होतील आणि हे सगळे को कोविड पेशंट ह्या कोविड सेंटरमधून ठेवले जातील आणि रुग्णांना इथं सगळ्या उपचार केले जातील त्यामुळं आता पाहूया हे सगळे होस्टेल ताब्यात घेतल्यानंतरही पुण्यातली कोरोनाची साथ आटोक्यात येतील की नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे यानंतर पुण्यातलीच बातमी आहे ती म्हणजे पुण्यामध्ये जर कोरोनाची लक्षणं सौम्य असतील किंवा लक्षणं आढळत नसतील अशा रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये आता त्यांना डिस्चार्ज देण्यात यावा त्यांचं समुपदेशन करून त्यांना डिस्चार्ज दिला जावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत तर पुण्यात एकीकडे सामान्य कोरोना पेशंट्सना आता बेड्स उपलब्ध नाही आहेत त्यांना बेड्स मिळत नाही आहेत उपचार मिळण्यासाठी वेळ लागतो आहे आणि दुसरीकडे खासगी रुग्णालयांमधून अतिसौम्य लक्षणं असलेले पेशंट्स कारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी वाढत आहेत आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेत असे रुग्ण खासगी रुग्णालयात आढळल्यासंबंधित रुग्णालयाच्या प्रशासनावर साथ प्रतिबंधक कायदा तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे